नमस्कार शेतकरी बंधूंनो, व्हाईट गोल्ड ट्रस्टचे नियमित शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाल सबस्क्राईब बटनवर क्लिक करून त्यासमोरील घंटीवर क्लिक करा. नमस्कार. गुलाबी बोंडअळीला सध्या सर्व शेतकरी धास्तावलेले आहेत. ही अळी मागच्या 3 वर्षापासून आम्ही येणार आणि मोठ्या प्रमाणात वाढणार असं आमच्या निदर्शनात आलं होतं, आणि तेव्हापासून आम्ही वेगवेगळे प्रयोग करून शेतकऱ्याला स्वस्तामध्ये त्या बोंडअळीला कसं नियंत्रित करता येईल यासाठी वेगवेगळे प्रयोग करून एका निष्कर्षावर आलो आहे की शेतकरी घरच्या घरी स्वतः कमी खर्चामध्ये हिला नियंत्रित करू शकतात. त्यासाठी लाईट ट्रॅप, प्रत्येक अळीचा पतंग हा प्रकाशाकडे आकर्षित होतो आणि याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण शेतकरी घरच्या घरी लाईट ट्रॅप बनवू शकतात. त्यासाठी साधी आपला 20 लिटरचा तेलाचा डब्बा जो आहे त्या डब्ब्याला एका बाजूनं कापायचं, एक बाजू कापून त्याला पिवळा रंग आतून आणि बाहेरून द्यायचा, आणि त्याला आतल्या बाजूने इथे एक होल्डर, चिनी मातीचा होल्डर लावून 1000 वॅटचा हॅलोजन लावायचा. त्यानंतर हा डब्बा जो आहे याला फक्त काळजी खूप महत्त्वाची म्हणजे जे आपण वायर काढू त्या वायरला इन्सुलेटर लावा किंवा असं वायर वापरा की जे डब्बा गरम झाल्यानंतरसुद्धा शॉक होणार नाही, याला सगळ्यात काळजी महत्त्वाची घ्यायची शेतकऱ्यांनी, हे शॉक लागणार नाही याची. नंतर हा जो डब्बा आहे रात्री संध्याकाळी 7 ते 9:30 पर्यंत शेतामध्ये पिकाच्या उंचीपेक्षा साधारणतः 2 फूट उंच हा पिकाकडे तोंड करून लावायचा. यांना जवळपास साधारणतः 4 ते 5 एकरामधल्या आळीचे पतंग सगळे या डब्यात या प्रकाशाकडे आकर्षित होतील आणि हे सगळे जळून जातील. याला बनवायला शेतकऱ्याला खर्च फार तर 200-250 रुपये येतील, पण 4 ते 5 एकरामधले सगळ्या आळीचं नियंत्रण आपण इथे करू शकतो. तर या प्रकारे हा लाईट लावल्यानंतर सगळे पतंग या प्रकाशाकडे आकर्षित होऊन हा डब्बा खूप गरम झालेला असल्यामुळं ताबडतोब मरून जातात. फक्त शेतकऱ्यांनी 2 गोष्टीची काळजी घ्यायची, एक तर लाईटचा शॉक लागणार नाही या पद्धतीनं इन्सुलेटर लावून किंवा वायरला अशी काहीतरी व्यवस्था करा की आपल्याला शॉक लागणार नाही. या पद्धतीनं बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड, परिस ॲग्रोटेक आणि व्हाईट गोल्ड ट्रस्ट याच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांसाठी हा घरच्या घरी तयार करू शकतील असा टप्पा तयार केलेला आहे. हा लाईट ट्रॅपचा सगळ्या शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी उपयोग करावा. धन्यवाद.